नमस्कार मित्रांनो, मी श्रद्धा साळुंके, अलिन मराठीवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 12 मेगापिक्सल स्मार्टफोन कॅमेरा पुरेसा आहे. तर मग चला सुरू करूया. त्याचे उत्तर आहे हो, कारण जास्तीत जास्त मेगापिक्सल असणे म्हणजे चांगला फोटो येईलच असे नाही. आता तुम्ही पाहताच असाल 2021 मध्ये स्मार्टफोन कंपनीने कॅमेराच्या संख्येबरोबर मेगापिक्सलची संख्या सुद्धा वाढवली आहे. खरं तर एखादा 4K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी 8.5 मेगापिक्सल पुरेसा आहे. तुम्ही जर पाहिलात की 2021 मध्ये दोन महागडे फोन बाजारात आले, ते म्हणजे iPhone 11 Pro आणि सॅमसंग Note 10 Plus, ज्यामध्ये 3 कॅमेरे दिले गेले आहेत. आणि विशेष म्हणजे तीनही कॅमेरे 12 मेगापिक्सलचे आहेत. त्याबरोबरच ह्या वर्षी Google Pixel 4 पण बाजारात आला, ज्यामध्ये 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. ह्या Google Pixel 4 चे विशेष म्हणजे रात्रीचा नॉईजी नसलेले फोटो काढू शकतो. Pixel 4 सारखेच iPhone 11 Pro आणि सॅमसंग Note 10 Plusचा कॅमेरा आहे. आता प्रश्न राहतो तो, मग जास्त मेगापिक्सल असलेला कॅमेरा चांगले फोटो काढू शकत नाही का? याचे उत्तर आहे नाही. जास्तीत जास्त मेगापिक्सल असणे वाईट नाही, पण जो फोटो येईल त्याची गुणवत्ता जास्तीत जास्त मेगापिक्सलवर ठरत नाही. ती ठरते त्याच्या स्पष्टतेवर, आणि ती स्पष्ट येऊ शकते फक्त चांगल्या कॅमेरा सेन्सरने. जास्तीत जास्त मेगापिक्सल असणे म्हणजे जास्तीत जास्त बारीक गोष्टी बरोबर टिकणे. तुम्ही जर गुगलवर सोनीचा सर्वात भारी कॅमेरा Alpha A7 सर्च केलात, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिसेल. त्यामुळे चांगल्या फोटोसाठी चांगले सॉफ्टवेअर आणि कॅमेरा सेन्सर गरजेचं आहे. आता तुमच्या नवीन मोबाईलमध्ये नक्की 12 मेगापिक्सलपेक्षा जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा असेल, जर त्याच कॅमेरात कशाप्रकारे उत्तम फोटो काढता येईल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आता तुम्हाला समजले असेल की 12 मेगापिक्सल हे पुरेसे मेगापिक्सल स्मार्टफोन कॅमेरासाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.